सुरू असलेलं राजकारण तुम्ही पाहिलं असेल किंबहुना तसं राजकारण केलंही असेल. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र खुर्च्या बदलण्याचं राजकारण सध्या सुरू आहे. काय आहे हा प्रकार पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पिंपरी चिंचवड शहरात सलग 15 वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारत भाजपने इतिहासात पहिल्यांदा सत्तेच्या खुर्च्या मिळवल्या. मात्र भाजपला सत्तेची ही खुर्ची पचवता येत नसल्यानं इथं त्यांच्याकडनं खुर्च्या बदलण्याचं राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बसणाऱ्या खुर्च्या भ्रष्ट असल्याचं कारण पुढं करत भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पहिल्याच दिवशी त्यांच्या कक्षाचा चेहरा मोहरा बदलला. तर गेल्या 2.5 वर्षात विविध समित्यांच्या 3 निवडणुका पार पडल्या. त्यातल्या बहुतांश सभापतींनी त्यांना हव्या तशा खुर्च्या, सोफा सेट आणि पडदे बसवून घेतले. त्यासाठी त्यांनी 1,00,000 रुपये पाण्यात घातलेत. असं असलं तरी भाजपचे पदाधिकारी मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. मला असं वाटतं की महापालिकेमध्ये जेव्हा सत्ता आल्याच्या नंतर जी खुर्ची माझी आहे तेच फर्निचर माझ्या या खरं तर चेंबरमध्ये, आणि मला असं वाटतं की जुनं फर्निचर खराब झाल्याच्या नंतर काही ठिकाणी बदललं असेल, कुठल्याही पद्धतीचं खुर्च्यावर अनावश्यक खर्च करावा अशा पद्धतीची परिस्थिती 100% नाही आहे. आणि मला असं वाटतं की आपण खुर्ची कुठल्या खुर्चीवर बसतोय, आपण कशा पद्धतीनं काम करतोय, जी खुर्ची आपल्याला जनतेने लोकांच्या विकास कामासाठी दिलेली आहे, मला असं वाटतं की आपण कुठल्याही पद्धतीनं कुठेही बसून माझ्यासारखा कार्यकर्ता तर रस्त्यावर उभा राहून काम करू शकतो, आणि मला असं वाटतं की माझे सगळे पदाधिकारी त्याच पद्धतीनं काम करतायत. विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात ही यासाठीच पहिल्या वर्षी 3 लाखांचा चुराडा झालाय. त्यामुळे त्यांनीही यावर कधीच तोंड उघडलं नाही. पण जनतेच्या कराची अशी उधळपट्टी करणाऱ्या भाजपच्या या काटकसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र बोट ठेवलंय. 2017 पिंपरी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आली, त्यावेळी महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी घोषणा केली की काटकसरीचं आम्ही धोरण अवलंबू. त्यासाठी त्यांनी मोबाईल बंद केले, रोजनीचा डायरी देखील खर्च येतो म्हणून बंद केली. अशा स्थितीमध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये काम करत असताना महापालिका स्तरावरती प्रत्येक वर्षाला नवीन नवीन विषय समितीचे सभापती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत असतात. नियुक्ती झाली रे झाली की मागल्या सुस्थितीत असणाऱ्या खुर्च्या, सोफासेट, टेबल, पडदे हे पूर्णपणे बदलले जातात सुस्थितीत असताना, आणि त्यावरती 1,00,000,000 रुपये या महानगरपालिकेमध्ये उधळले जातात. ही सरळ सरळ करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी आहे. शब्दाला कृतीची जोड न देता कथनी आणि करणीमध्ये फरक ठेवून अशा प्रकारची कृती सत्ताधारी पक्षाचे लोक या ठिकाणी करताना दिसत आहेत. खरं तर जनतेने शहर स्मार्ट करण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याचा भाजपला विसर पडलाय. म्हणूनच आता नको तो इतिहास ते स्वतःच्या नावे करून घेत आहेत, जो लाजीरवाणा आहे. इतिहास नावावर करायचा असेल तर तो खुर्च्या बदलून नव्हे तर विकासाचा ठसा उमटवून करा, तरच जनता तुम्हाला पुन्हा सत्तेची खुर्ची देईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.